आणि आजपासून 2000 नोटा बदलून मिळणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत 2000 नोटा बदलून घेता येणार आहेत. नोट बदलण्यासाठी ओळखपत्राची गरज नाही आहे. एकाच वेळी 20,000 नोटा बदलता येणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत 2000 नोटा बदलून घेता येणार आहेत. नोट बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही. एकाच वेळी 20,000 नोटा बदलता येणार आहेत. दरम्यान नोटबंदीबाबत काय आहे समज गैरसमज पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. कुठल्याही बँकेमध्ये जाऊन तुम्ही एका वेळी 10 नोटा बदलू शकता. बँक खातं नसेल तरीही तुम्ही 2000 नोट बदलू शकता. नोट बदलायला कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तसेच कोणतेही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची किंवा कुठलंही ओळखपत्र दाखवण्याची गरज नाही. केंद्र सरकारनं 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला तर पुण्यामध्ये 2000 नोटा जमा करण्यासाठी बँकेमध्ये व्यापारी आणि नागरिकांनी गर्दी केली. याचविषयी नागरिकांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी. पाहूयात. 2000 नोटबंदीनंतर आज बँकेमधून 2000 नोट बदलून मिळत आहे. माझ्यासमेत पुण्यातील काही व्यापारी आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करतोय. 2000 रुपयाची नोट बंद झाली, आज बँकेतून ती बदलून मिळते. तुम्हाला काय त्रास होतो? त्रास असा आहे की रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा एक तर डिक्लेअर केलं होतं की ही जी नोट आहे ही बदलताना तुमचं कुठलंही ओळखपत्र मागितलं जाणार नाही. कुठलंही ओळखपत्र आम्ही मागणार नाही. परंतु इथे आतमध्ये गेल्यानंतर ते विचारत आहेत की तुमचं अकाउंट आहे का. आता समजा माझं अकाउंट आहे पण बऱ्याच लोकांचं अकाउंट नसल्यामुळे ते निराश होऊन परत गेले निघून. तर सरकारने कंपल्शन पण केलं की तुम्ही स्वीकारायचं. त्यापेक्षाही आमचं हा नाशवंत भाजीपाल्याचा व्यापार असल्यामुळे आम्हाला कंपल्सरी माल विकणे आहे आणि माल विकून जे मिळतील त्या प्रकारे पैसे घेणं कंपल्शन आहे. तर लोक आज 2000 नोटा घेऊन येतात सगळं आणि त्या शेतकरी स्वीकारत नाही आहे आमच्याकडून. ते आम्हाला त्यामुळे कंपल्सरी त्या बँकेत भरणं क्रमप्राप्त आहे आणि बँकेत भरताना पण ते एक दिवशी फक्त 20,000 रुपयेच बदलून देते. गैरज आता इथनं पुढं ह्याची शक्यता अशी दिसते की रोजच्या रोज ह्या नोटांचा पाऊस येईल आमच्याकडे. कारण हे आमच्याकडे किंवा पेट्रोल पंपात स्वीकारले जात आहेत. पहिलं गुगल पे फोनपे पेमेंट जास्त व्हायचं, परंतु नोटाबंदीचा घोषणा झाल्यानंतर बरेचसे ग्राहक हे कॅशमध्ये व्यवहार करायला. कॅशमध्ये व्यवहार करत असताना प्रत्येक जण जो तो 2000 नोटच संपवायचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळं ह्या ज्या 2000 नोटा सगळ्या व्यापाऱ्याकडेच येतात आणि बँकेने 20,000 रुपये ठेवले, त्यामुळे थोडी अडचण आम्हाला अडचणीचा विषय वाटतो थोडा. 20,000 रुपये रोज भरणा करायचं, बाकीचं पेमेंट आम्ही करायचं काय. आणि पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला जाऊया. 2000 नोटांवर RBIनं निर्बंध घातले. RBIच्या निर्णयानंतर छत्रपती संभाजीनगरात सोनं खरेदी आणि किराणा खरेदीत वाढ झालेली आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडी यांनी. 2000 नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आजपासून या नोटा जमा करायला सुरुवात होणार आहे आणि या नोटा बदलून घेण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेली आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा घोषणा झाली की ही 2000 नोट जी आहे तिच्यावर निर्बंध लागू करण्यात येत आहेत की ही नोट बंद होणार आहे, तर तेव्हापासून एक परिणाम पाहायला मिळाला तो म्हणजे सोने खरेदी जी आहे ते सोने खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि त्यासोबतच किराणा खरेदी असेल यावरसुद्धा काही नागरिकांनी भर दिलेला आहे. म्हणजे एकीकडे नोट बंदीची जरी घोषणा केली गेली असली तरी दुसरीकडे आता मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदीकडे नागरिकांचा कल पाहायला मिळतो आहे. मात्र काही नागरिकांचं असं देखील मत आहे गेल्या बऱ्याच दिवसांपासून आम्ही 2000 नोट कशी होती हे पाहिलेलं नाही आहे, त्यामुळं आता या 2000 नोटावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र काही ठिकाणी या नोटा घ्यायला आजपासूनच किंवा 2 दिवसांपासून आधीपासूनच बंदी सुरू केलेली आहे. कुठला ग्राहक जर दुकानावर जात असेल तर त्याच्याकडून ती 2000 नोट हा दुकानदार घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आता ही नोट गेली कुठं होती आणि ही नोट आता घेतली जात नाही, त्यामुळे सोने खरेदीकडे कल जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आहे. मात्र 2000 नोटा ह्या काही मोठ्या लोकांकडेच आहेत असा आरोप जो आहे तो केला जातो आहे. त्यामुळं आता किती नोटा बाहेर निघतात हे पाहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. सचिन बडे, लोकशाही न्यूज, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.